मित्रांनो, मला एकच तुम्हाला सांगायचं आहे, या राजाच्या आणि या क्रांतीची दखल संपूर्ण देशाने घेतलेली आहे. मी वेळ पूर्णपणे देणार आहे, मला वेळ देण्याची कुठलीही त्याच्यात अडचण नाही. मी दोन दिवस माझ्या मतदारसंघामध्ये शनिवार रविवारी असतो, आणि असंही माननीय मुख्यमंत्री महोदयाने आम्हाला सर्व मंत्र्यांना सांगितलेले सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस अनिवार्य मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये थांबायचं. मुंबई ठाणे अंतर लांब नाही, त्यामुळे मला ठाणे जिल्ह्याला पुरेसा वेळ मी देणार आहे. सर, मगाशी सामनाला टीका करण्याशिवाय दुसरा कुठलंही काम आता राहिलेलं नाही. सामना वर्तमानपत्रामध्ये पूर्वी माणूस सकाळी सकाळी पेपर घ्यायचा, त्या पेपरमधनं वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ज्वलंत विचार आम्हाला ऐकायला मिळायचे. राज्यापुढच्या देशापुढच्या ज्वलंत प्रश्नाला त्यातनं वाचा फुटायची. पण आता सामना पाहिला की कुणावर तरी टीका, आमच्यावर असेल, भारतीय जनता पक्षावर असेल, कुणावर तरी टीका करण्यापेक्षा दुसरं काही सामनाला सुचत नाही, त्यामुळे त्यांच्या टीकेला आम्ही फारसं महत्व देत नाही. शिंदे साहेबांचं जे काम आहे ते कामच या ठिकाणी बोलतंय. आणि दूध का दूध पाणी का पाणी कालच्या दसरा मेळाव्याला झालेलं आहे. त्यांनी जे विचार दिले दसरा मेळाव्यात शिवतीर्थावरून, तिथं किती माणसं होती. आणि शिंदे साहेबांचे बाळा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे विचार ऐकायसाठी बिकेशीवर किती माणसं आली होती, हे लोकांनी त्यांच्या उपस्थितीवरनं पाठिंबा दर्शवून सिद्ध केलेला आहे. त्यामुळे अशा टीकेला आम्ही फारसं महत्व देत नाही. त्याच्यासाठी आमदार हे विधानसभेत निवडून आलेले आमदार चार चार पाच पाच लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात, लोकांच्यातनं निवडून आलेले असतात. ते निश्चितपणानं आपल्या मतदारसंघाच्या हिताचं काय आहे, आपण ज्यांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांच्या हिताचं काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेत असत. त्यामुळे कुणी कुणाला असुरक्षित मानायची आवश्यकता नाही. ही वस्तुस्थिती आहे. दोन अडीच वर्ष सरकारमध्ये असताना आमदार असतील, आम्ही राज्यमंत्री असो किंवा मंत्री असो, आपण बघा, नऊ मंत्री आणि राज्यमंत्री मिळून नऊ लोक सत्ता सोडून आम्ही शिंदे साहेबांबरोबर गेलो. आज मंत्रिपदं मिळवायसाठी एवढी धडपड करावी लागती, पण आम्ही असणारी मंत्रिपदं सोडली आणि शिंदे साहेबांच्या बरोबर गेलो. याच्यावरनं आपण पहा की अडीच वर्ष आम्हाला किती त्रास झाला, आमच्या बरोबर असणाऱ्या शिवसैनिकांना किती त्रास झाला, आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना संपवायचं नियोजनबद्ध काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं चालू होतं, ते सहन न झाल्यामुळं पुढं आम्हाला दिसत होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेनेला संपवणार आहे. आणि म्हणून वेळीच पुढचा धोका आम्ही ओळखला, आणि शिंदे साहेबांना आम्ही सांगितलं की आपल्याला काहीतरी कठोर भूमिका आता घ्यावी लागणार आहे. कुणी मला वाटतं तुम्ही त्यांचा झालेला मेळावा कुठं झाला मला माहित नाही, इथं झाला नसेल, कुठेतरी दुसरीकडे झाला असेल. त्याची उपस्थिती, आजची उपस्थिती बघा, ही काय धरून ओढून आणलेली माणसं नाहीत. तुम्ही बघत होता आता मला भेटायला, सभा झाल्यानंतर माझ्याशी बोलायला कशी गुबड उडाली होती. लोकांचं प्रेम मिळवावं लागतं, कोण कोणाला हद्दपार करून कोण हद्दपार होत नसतं. ज्यांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाने माझ्या मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या लोकांच्या हृदयात स्थान मी निर्माण केले, माझ्या कामाने केले, कष्टाने केले, त्यामुळे असं कोणी कोणाला हद्दपार करतो म्हणून होत नसताना असं कोणी चॅलेंज द्यायला आलं, त्याला 10 वेळा पुरून उरणे एवढं 100 वेळा देसाईनं काम करून दाखवलेलं. धन्यवाद. सामनाला टीका करण्याशिवाय दुसरा कुठलंही काम आता राहिलेलं नाही. सामना वर्तमानपत्रामध्ये पूर्वी माणूस सकाळी सकाळी पेपर घ्यायचा, त्या पेपरमधनं वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ज्वलंत विचार आम्हाला ऐकायला मिळायचे. राज्यापुढच्या देशापुढच्या ज्वलंत प्रश्नाला त्यातनं वाचा फुटायची.
पण आता सामना पाहिला की कुणावर तरी टीका, आमच्यावर असेल, भारतीय जनता पक्षावर असेल, कोणावर तरी टीका करण्यापेक्षा दुसरं काही सामनाला सुचत नाही, त्यामुळे त्यांच्या टीकेला आम्ही फारसं महत्व देत नाही. शिंदे साहेबांचं जे काम आहे ते कामच या ठिकाणी बोलतंय. आणि दूध का दूध पाणी का पाणी कालच्या दसरा मेळाव्याला झालेला आहे, त्यांनी जे विचार दिले दसरा मेळाव्यात शिवतीर्थावरनं, तिथं किती माणसं होती. आणि शिंदे साहेबांचे बाळा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे विचार ऐकायसाठी बिकेशीवर किती माणसं आली होती, हे लोकांनी त्यांच्या उपस्थितीवरनं पाठिंबा दर्शवून सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे अशा टीकेला आम्ही फारसं महत्व देत नाही. एकमेव असा आमदार आहे जो बाळासाहेबांचा नाही तर स्वतःच्या बापाचा फोटो लावून निवडून येतो, त्याच्या मागे काय इंटेन्शन होतं? आणि पाटण मध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळा असं आढळतं की तुमचाच फक्त फोटो असतो बाळासाहेबांचा फोटो. आज बघितले ना स्टेजवर सगळे फोटो होते. आज जर माझा स्टेज बॅनर बघितला असेल तर बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, आनंद दिघे साहेबांचे, लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचे, स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेबांचे, माझे नेते माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे, आमचे सगळ्यांचे फोटो आहेत. असं काही नाही एखादा कार्यकर्ता काही बोलला म्हणून तसं नाही, आम्हाला ह्या सगळ्या दैवतांचा आशीर्वाद घेऊनच पुढे जायचं आहे. पैसे देत नव्हतं, तुम्हाला निधी आला नसता तर तुम्ही काय नाही निधी आणला, तुमचं सरकार आहे, निधी आणला तर आता तुमचं महाविकास आघाडी सरकार मागं होतं म्हणून दिला नाही. दोन्ही बाजूनं कसं प्रश्न विचारतो, मी मगाशी म्हटलं त्याला प्रयत्न करावे लागतात, त्याला जावं लागतं दिल्लीमध्ये, तुमची बाजू न्याय पद्धतीनं मांडावी लागती, तुम्हाला कशाकरता आवश्यकता आहे, तुम्ही त्यातनं काय करणार आहात हे त्यांना व्यवस्थित पटानं त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन करावं लागतं. अधिकाऱ्यांनी करणं वेगळं आणि राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करणं वेगळं. गेल्या अडीच तीन वर्षामध्ये मला नाही वाटत त्यावेळचे मुख्यमंत्री कधी नीती आयोगाच्या बैठकीला गेले, पण माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्या बैठकीला गेले, पंतप्रधान महोदयांना भेटले, अर्थमंत्री महोदयांना भेटले, राज्याची गरज सांगितली आणि जे आम्ही व्यवस्थिशीरपणानं त्याला असणारे आधार देऊन आमची मागणी केली त्याप्रमाणे आम्हाला त्याने आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला हा निधी पूर्णपणानं मिळेल. आता हा विषय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी काय पत्र दिले हे मला माहित नाही. मी दिवसभर आता पाहिला आपण सभेमध्ये होतो, याच्या बाबतीत आता माननीय CM साहेब, डेप्युटी CM साहेब, जे आमचे दोन्ही नेते आहेत ते एकत्र बसून त्याच्यावर चर्चा करतील. जो काही निर्णय त्या दोघांचा होईल त्याप्रमाणे पुढे कार्यवाही होईल. तुम्हाला काय वाटतं म्हणजे संपर्कात आहे आणि त्याला ज्या पद्धतीने टीका करतात हे सरकार कधीही पोहोचवू शकत? दादांना हे बोलण्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही, कारण आता हे असं बोलण्याशिवाय त्यांची जी काही आमदार मंडळी आम्हाला भेटतात काय बोलतात त्यांना सुद्धा आता आमदार मंडळीनं थोपवायचंय की त्यांचे, मी मगाशी म्हटलं तसं आमचं 170 बहुमत आहे, आम्ही 169 होणार नाही, 175, 180, 185 होऊ, हे दादांना सुद्धा आत्म माहिती आहे की बाबा या असं काहीतरी होईल आणि म्हणून आपले आमदार थोपवावेत म्हणून आपल्या भाषणात बोलायचं सरकार पडणार आहे सरकार पडणार आहे. त्यामुळं याच्यात फारसं याला फारसं या ठिकाणी आम्ही महत्त्व देत नाही. मी कालही बोललो की अजितदादांची अवस्था पाण्याविना जसं मासा तसं सत्तेविना अजितदादा हे समीकरण आता महाराष्ट्रात झालेलं आहे.